झालेले आहे। रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा कमेंट मध्ये, आणि अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा आणि नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी खूप सोपी आहे, शेप द्यायचं पण खूप नवीन, त्या तीन प्रकारचे ट्रिक आहे त्याच्यामध्ये, नक्की बघा। मोदकाचं सारण करण्यासाठी आपली कढई इथे गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घ्यायचं। मी इथे दीड वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे, ओलं खोबरं आहे। गॅस मिडियम करून घ्यायचं। आपलं खोबरं हे थोडस भाजत आलं अर्ध्यापर्यंत की आपल्याला गूळ टाकायचं आहे त्याच्यामध्ये। आता आपलं खोबरं निंब्यापर्यंत भाजत आलं की मी ते गूळ घेतलेलं आहे, तुम्हाला जसा प्रमाणात गोड खायचंय त्या प्रमाणात तुम्ही गूळ घ्या। गूळ पूर्ण विरघळवस्तोपर्यंत हे व्यवस्थित हलवून घ्यायचं, करपणार नाही याची काळजी घ्या, त्यामुळे मधून मधून हलवलं तरी चालेल, कंटिन्युअस हलवत राहिला तरी तुम्ही चालेल। थोडस दूध टाका, परत एकदा ते सारण हलवं, गॅस मिडियम पेक्षा थोडासा मोठा करून घ्या। आपला गूळ पण विरघळला पाहिजे याच्यामध्ये, थोडासा प्रेस केला तरी चालेल। गॅस मी मोठा करून परत भाजते हे। तुम्हाला जर याच्यामध्ये खसखस ऍड करायची असेल तरी पण करा, खसखस फक्त थोडीशी भाजून त्याच्यामध्ये ऍड करायची। आता मी इथे वेलची घेतली होती, तीन चार वेलची जी फूड करून घेतलेली आहे, व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करायचं। त्याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं, आपण जी उकडीचे मोदक करताना जे हे करणार आहे पीठ, त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकणार। आपला गूळ तर पूर्णपणे ह्याच्यामध्ये विरघळून गेला आहे, पण थोडंसं अशी वलसर आपलं मोदकाचं सारण आहे, आपण मिडियम गॅस करून हे सतत असं हलवत राहायचं। व्यवस्थित कलर आलेला आहे आपल्या खोबऱ्याला। आपण जेव्हा सारण भाजतो त्यावेळेस एकच काळजी घ्यायची, जे आपण भांडं घेतलेलं असतं सारणासाठी ते थोडस जाडसर घ्यायचं, जेणेकरून आपलं सारण हे करपत नाही मिडियम गॅसवरती सुद्धा, आणि व्यवस्थित ते भाजलं जातं सारण। थोडं थोडं पाणी आता थोडस राहिलेलं आहे, कलर पण खूप छान आलेला आहे आपल्या सारणला। आता आपलं सारण व्यवस्थित भाजून पाणी वगैरे ह्यातलं सगळं आटलेलं आहे, आता आपण गॅस बंद करू आणि सारण जे आहे आपलं उकडी काढू। खूप छान वास येतो, खूप छान असं भाजून घ्यायचं, खूप छान वास येतो। मग आता तांदळाच्या पिठाची उकडी करण्यासाठी आपण इथे जेवढं पीठ घेतलं आहे त्याच्या डबल आपल्याला पाणी यूज करायचंय। त्याच पाण्यात आपल्याला थोडस मीठ घेतलेलं आहे आणि थोडीशी साखर, आपलं थोडस बाहेरचं आवरण आहे ते पण थोडस गोड लागलं पाहिजे त्यासाठी। थोड्याशा आपल्या पाण्याला बुडबुडे आल्या की आपण जे पीठ घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचं। गॅस मोठाच ठेवायचा, पण गॅस मोठा असतानाच आपल्याला हे पीठ असं हलवून घ्यायचं व्यवस्थित। आपल्याला मीडियम गॅसवरतीच हे व्यवस्थित हलवून घ्यायचंय, त्यातच आपल्याला घुटाळे हे फोडून घ्यायचे आहेत जर झाले असतील तर। आणि गॅस बंद करून आपल्याला आता गॅस बंद करून झालेला आहे, आता फक्त ह्याची जी वाफ आहे ती फक्त 5 मिनिट आपण ह्याला वाफ कोंडूया। आता आपले 5 मिनिट झालेले आहेत आणि आपल्याला एका आता हे व्यवस्थित आपल्याला हे मळून घ्यायचं, जे उकड काढलेली होती
थोड़ा सा तुम्हाला वाटत असेल पीठ कोरडं झालं आहे, टाकताना पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं असेल, तर तुम्ही थोडंसं वरून पाणी घेतलं तरी काही हरकत नाही. फक्त पाणी घेताना गरम करून घ्या हलकं कोमट असं. आणि हे जे मळून झालेलं आहे आता आपण ह्याला 5 ते 10 मिनटं रेस्ट देऊया. आता 5 ते 10 मिनटं रेस्ट करून झालेली आहे, तरी पण एकदा हलक्या हाताने व्यवस्थित ह्याला सगळ्या बाजूने मळून घ्यायचं. हे झाल्यानंतर ना थोडासा तेलाचा किंवा तुपाचा हात लावायचा, परत एकदा ह्याला सगळीकडून मळून घेऊया. आता आपलं झालेलं आहे व्यवस्थित अशा पद्धतीमध्ये पीठ मळून झालेलं आहे. आता आपण मोदक करूयात. जी चाळण घेतलेली आहे असे होल असलेली घ्यायची, त्याच्यामध्ये मी केळ्याचं पान ठेवले. तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही फक्त खाली चाळणीला तेल लावू शकता. आणि इथे पण थोडंसं वरती ऑइल आपल्याला लावून घ्यायचं आहे सगळीकडून. आता आपण मोदक केलेले ह्याच्यामध्ये ठेवू. तुम्हाला ज्या साईजचे मोदक पाहिजे त्या साईजचं तुम्ही गोल घेतला तरी चालेल. लई पातळ पण नाही करायची आणि जास्त जाड पण नाही ठेवायची. सगळ्या बाजूने एकसारखी लेवल करून घ्यायची. जर पीठ चिटकत असेल तर तुपाचा किंवा तेलाचा तुम्ही वापर करा. अशा पद्धतीमध्ये मी गोल शेप केले. पद्धतीमध्ये गोल मी आकार दिलेला आहे, एकदम पातळ आहे, जास्त पण जाड नाहीये. आता आपण आधी ह्याला कड्या पाडून घेऊयात. थोडंसं पाणी घ्यायचं आणि अशा व्यवस्थित कड्या पाडून घ्यायचं सगळीकडून. पीठ कुठेही चिरत नाही. व्यवस्थित पाणी आणि पिठाचं जर तुम्ही प्रमाण घेतलं ना तर हे पीठ अजिबात कुठेही चिरत नाही. अशा पद्धतीमध्ये कडा पाडून घ्या. आता अशा पद्धतीमध्ये माझ्या सगळीकडून कडा करून झालेले आहेत. आता आपण जे सारण घेतलेले आहे ते आपल्या ह्याच्यामध्ये टाकायचे. जास्त पण नाही, आपल्या कडा वरती राहायला पाहिजे. आणि हे पूर्ण असं व्यवस्थित मिटून घ्यायचं हळूहळू. पीठ आपलं अजिबात चिरलं नाही पाहिजे ह्याची काळजी घ्या. आता आपण ह्याच्यामध्ये कसे बनवायचे ते बघू. आधी आपल्याला इथे सगळीकडून ऑइल लावून घ्यायचं व्यवस्थित. सगळ्या कडा आतमधल्या ज्या आहेत तिथे व्यवस्थित तेल अप्लाय झालं पाहिजे. आता ही तांदळाची सगळीकडून लावून घ्यायची. आतमध्ये पीठ घेतलं होतं त्याला व्यवस्थित आपण पीठ आतमध्ये लावून झालेलं आहे. एक लक्षात ठेवायचं की पीठ आतमध्ये सगळ्या बाजूने लागलं पाहिजे. आणि थोडंसं पाण्याचं बोट घ्यायचं आणि व्यवस्थित सगळीकडून असं फिरवून घ्यायचं. व्यवस्थित असं झालं पाहिजे. आता आपण ह्याच्यामध्ये हे सारण जे आहे ते घालू. आणि ह्याच्यावरून ह्याच पातळ असं बनवायचं. थोडस पाण्याचं बोट आपलं वरून कोटिंग करून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊ, बघूयात कसा शेप झालेला आहे. परफेक्ट. हे बघा, तर तुम्हाला हाताने जर येत नसेल उकडीच्या मुदकाची कणिका जी असेल, तर तुम्हाला हाताने शेप देता येत नसेल, तर तुम्ही ह्या पद्धतीने जरी केलं तरी खूप छान दिसतं आणि टेस्ट पण खूप छान लागतं.
आता अपन अशाच आकारामध्ये बाकी सगळे जे पीठ राहिले ते अपन बनवून घेऊया। जर तुमच्याकडे शेप नसेल मोदकाचा तर तुम्ही अशा पद्धतीने पण नुसती अशी गोल शेप देऊ शकतो। तर बघूया आपण कसं करायचं। व्यवस्थित असं पातळ कंप्लीट, तुम्हाला कड्या पाडायची गरज नाही किंवा काहीही करायची गरज नाही, अशी पातळ अशी करून घेऊया छोटीशी। अशा पद्धतीमध्ये माझा गोल राऊंड करून झालेला आहे। अशा पद्धतीमध्ये आपल्याला गोल करून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथं सारण टाकायचं ह्याच्यात असं। आणि फक्त काय करायचं, व्यवस्थित सगळीकडून असं जुळवून घ्यायचं गोल आकारामध्ये असं व्यवस्थित। असं केलं की काय करायचं, एक स्पून वगैरे घ्यायचा, त्याने फक्त जस्ट असं टॅप करून प्रेस करायचं सगळ्या बाजूने। म्हणजे तुमच्याकडे जरी तो मोदकाचा शेप नसेल तरी पण तुम्ही अशा पद्धतीमध्ये शेप आणून ते मोदक आपले खूप छान दिसतात। आता आपले तीन शेपमध्ये मोदक करून झालेले आहेत हे मोदकाच्या साच्याने। मोदकाचा जर साचा नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीने आकार देऊ शकता। आणि हे आपण हाताने कडे पाडून घेतलेले, आता आपण हे उकडून घेऊयात। मध्ये आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचं आहे। नॉर्मल बुडबुडे आले की आपण हे स्टीम करायला ठेवूयात। आता पाणी थोड्याशा बुडबुडे आलेले आहेत, आता आपण हे ह्याच्यावरती ठेवू। आणि एक लक्षात ठेवायचं हे वरतीचे झाकण आपण ठेवणार आहे त्या ताटाला किंवा भांड्याला तुम्ही असं कॉटनचा कपडा लावायचा आणि हे ह्याच्यावरती असं ठेवून द्यायचं, जेणेकरून आपल्या पाण्याची वाफ आपल्या मोदकाला लागून ते ओले होणार नाही। आता हे असं ठेवलं की आपल्याला 10 ते 15 मिनिट आपले मोदक जे आहे ते उकडून घ्यायचे आहेत। गॅस बंद करून घेऊया। 10 ते 15 मिनिट आपण उकडून दिलेले आहात। आता आपण हे झाकण काढू। बघा अजिबात पाणी लागलेलं नाहीये मोदकला, कारण कॉटनचा कपडा पूर्ण ते शोषून घेतो। आता आपण हे उघड्यावरती फॅन खाली किंवा नुसतं वरती आपण हे फक्त 5 ते 10 मिनिटं ठेवून देऊ।